नमस्कार, ज्युपिटर व्ह्यू प्रोडक्शन या चॅनलवर मी संदीप आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, येत्या 9 मार्च 2020 रोजी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला येते ती होळी पौर्णिमा. हिंदू धर्मसंस्कृतीतला आणखीन एक महत्त्वाचा सण म्हणजे होळी पौर्णिमा. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की का आपण होळी साजरी करतो, होळी साजरी करण्याच्या पाठीमागची कारणं काय, त्याच्या पाठीमागची आख्यायिका काय, त्याच्या पाठीमागची कथा काय आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, मी आपल्या सर्वांना एक रिक्वेस्ट करेन की कृपया कुणी व्हिडिओ अर्धवट बघू नका, व्हिडिओ स्किप करू नका आणि आमचे प्रत्येक सणांवरती नवनवीन व्हिडिओ रेग्युलरली आम्ही अपडेट करत असतो. ह्याच व्हिडिओची इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी आपण आमचं चॅनल आजच सबस्क्राईब करा. आज म्हणजे आत्ताच सबस्क्राईब करा की जेणेकरून आमचे येणाऱ्या सर्व व्हिडिओची माहिती आपल्याला थेट आपल्या मोबाईलमध्ये मिळेल. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की होळी पौर्णिमा का साजरी केली जाते. तर ही खूप एक पौराणिक कथा आहे, ज्या कथेमध्ये हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता. हा हिरण्यकश्यपू नावाचा राजा अत्यंत क्रूर होता. ह्याच्या राज्यामध्ये कोणालाही देवाचं नाव घ्यायला परवानगी नव्हती. तो स्वतःलाच देव समजत होता. देव हे त्याचे सर्वात मोठे शत्रू होते. त्यामुळे त्याच्या राज्यामध्ये जर कोणी देवाचं नाव घेतलं तर तो त्या प्रजेला इतकं कठोर शासन करायचं, इतकी क्रूर शिक्षा करायचा की अक्षरशः त्याच्या ह्या सगळ्या वागण्याला जनता प्रजा सगळी वैतागली होती. परंतु राजा होता. अशा हिरण्यकश्यपूला एक संतान प्राप्ती झाली आणि तो होता मुलगा. काही दिवसातच त्याचं नामकरण करण्यात आलं, त्याचं नाव ठेवण्यात आलं प्रल्हाद. जसं जसं प्रल्हाद मोठा व्हायला लागला तसा तसा त्याचा ओढा हा भगवान विष्णूंकडे वाढायला लागला. तो भगवान विष्णूंचा निस्सिम भक्त झाला होता. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो फक्त नारायण नारायण इतकंच नामस्मरण आणि इतकाच जप करत असायचा. आणि ही गोष्ट राजा हिरण्यकश्यपूला अजिबात पटत नव्हती की ज्या प्रजेमध्ये त्याचं इतकं मोठी त्याची इतकी मोठी दहशत आहे की कोणीही देवांचं नाव घेत नाही, परंतु त्याचाच मुलगा त्याच्याच नाकावर टिचून 24 तास हा विष्णू भक्ती करतो. म्हणून त्याने खूप असे प्रयत्न केले की त्यांनी प्रल्हादाला मारायचे अनेक प्रयत्न केले. जसं की त्याला एकदा त्यांनी कड्यावरून फेकून द्यायलाही आपल्या सैनिकांना सांगितलं होतं. सैनिकांनी त्याला फेकूनही दिलं होतं. परंतु सैनिक राजवाड्यात परत यायच्या अगोदर तर प्रल्हाद तिथं हजर झाला होता. ही फक्त विष्णू भक्तीची किमया होती. प्रल्हादाला उकळत्या तेलामध्ये टाकायचा आदेशही त्यांनी दिला होता. परंतु उकळत्या तेलामध्ये टाकल्यानंतर विष्णू भक्ती आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद तिथेही त्याच्या पाठीमागे राहिला आणि ते तेल शांत झालं. हिरण्यकश्यपूला समजत नव्हते की ह्या प्रल्हादाचं नक्की काय करायचं. कारण प्रल्हादाची देवभक्ती ही हिरण्यकश्यपूच्या अहंकाराला लागणारी सगळ्यात मोठी ठेच होती आणि तीच त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जखमही होती. म्हणून त्याने शेवटचा डाव म्हणून हिरण्यकश्यपूची बहीण म्हणजेच होलिका हिला बोलून घेतलं. होलिका ही भावाप्रमाणेच अगदी क्रूर होती आणि तिच्याकडे इतकी ताकद होती, इतकी क्षमता होती की ती अग्नीवर मात करू शकत होती. अग्नी तिचं काहीही वाईट करू शकत नव्हती. म्हणूनच ह्याच तिच्या ताकदीचा क्षमतेचा वापर करायचा हिरण्यकश्यपूने निर्णय केला आणि होलिकाला सांगितलं की तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसायचं आणि ती चिता मी पेटून देणार. त्या चितेमध्ये प्रल्हाद जळून राख होईल, परंतु तुला अग्नी स्पर्शही करू शकणार नाहीये, त्यामुळे तू सही सलामत बाहेर येशील. ठरल्याप्रमाणे चिता रचण्यात आली.
चिता रचली गेली. होलिका आपल्या भाच्याला म्हणजेच प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली आणि राजाच्या आज्ञेनुसार ती चिता पेटवण्यात आली. क्षणार्धात पूर्ण चितेने पेट घेतला आणि पूर्ण चिता ही आगीच्या लपेटमध्ये आली. काही क्षणात प्रल्हाद आणि होलिका दिसेनासे झाले, परंतु याही वेळी चमत्कार घडला. ज्या अग्नीवर मात करायची क्षमता आणि ताकद होलिकामध्ये होती, त्याच अग्नीने होलिकाला संपवले. होलिका त्या चितेमध्ये जळून राख झाली, परंतु प्रल्हादाला अग्नी स्पर्शही करू शकली नाही. ही फक्त आणि फक्त देवा विष्णूंच्या भक्तीची किमया होती. म्हणूनच ह्याच होलिकाच्या मरणाच्या दिवशी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाला नरसिंहरूपी दर्शन दिले आणि याच नरसिंहरूपात भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा वध केला. वाईट प्रवृत्ती ह्या दिवशी विनाश पावल्या. म्हणूनच या दिवशी होळी साजरी करतो. हिलाच होलिका दहन, होलिकोत्सव असं पण वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही साजरी करण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. जसं होलिकोत्सव असेल, होलिका दहन असेल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये होळी पौर्णिमा असेल. फक्त वाईट विचारांवर मात करायची. ज्या दिवशी होळी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्यातले वाईट विचार बाहेर निघावेत आणि आपल्यामध्ये चांगले विचार यावेत ह्या दृष्टिकोनातूनच आपण होळी साजरी करतो. म्हणूनच मित्रांनो, ह्या होळीच्या पवित्र दिवशी आपण आपल्यामध्ये जर वाईट विचार असतील, जर आपल्याला काही वाईट गोष्टी असतील, तर त्या वाईट गोष्टीच्या होळीमध्ये त्यांना तिलांजली देऊन आपण नवीन काहीतरी चांगले विचार करण्याचा, चांगले विचार आपल्यामध्ये रुजवायचा संकल्प करूयात आणि जी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे ही आपणही पुढे कायम ठेवूयात. या व्हिडिओच्या माध्यमातून हीच मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी ह्या दिवशी नवीन चांगले विचार आपल्यामध्ये येतील असा संकल्प करा आणि या होळीची परंपरा इथूनही पुढची अनेक वर्ष वर्षानुवर्ष कायम राहावी हीच प्रार्थना. आजची माहिती मला वाटतं आपणाला नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजूनही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये नक्कीच मिळेल. धन्यवाद.